कळंबोली येथे डॉक्टर संतोष वाकचौरे यांच्या समीरा डायग्नॉस्टिक सेंटरचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. डॉक्टर संतोष वाकचौरे हे पनवेल आणि नवी मुंबईच्या रुग्णांची वर्षानुवर्षे उत्तम सेवा करीत असून त्यांच्या डायग्नॉस्टिक सेंटरची ही सातवी शाखा आहे. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी डायग्नॉस्टिक सेंटरचे उद्घाटन करून संतोष वाकचौरे यांना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर तात्याराव लहाणे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डॉक्टर गिरीश गुणे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अमर पाटील, माजी नगरसेविका विद्याताई गायकवाड, उत्तर भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर ठाकूर यांच्यासह संतोष वाकचौरे यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते. सुरुवातीला सिमिरा ना जे डायग्नॉस्टिक सेंटर आहे याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. माझ्याबरोबर ठाकूर साहेब आहेत, भगतसाहेब आहेत, मॅडम गायकवाड मॅडम आहेत आणि संतोष वाकचौडे हा माझा विद्यार्थी आहे. त्यांनी हे सातवं सेंटर सुरू केलं आहे आणि या भागामध्ये कळंबोलीच्या भागामध्ये की ज्या डायग्नॉस्टिकच्या गोष्टी आहेत, समजा आपण आज रक्ताच्या तपासण्या म्हणतो आणि आपण कोविडच्या काळात पाहिले की रक्ताच्या तपासण्या किती कराव्या लागतात, त्या सगळ्या अगदी करणार आहे तो. त्याचबरोबर सोनोग्राफी आहे, इको आहे, इको कार्डिओग्राफी आहे, तो करणार आहे. त्याचबरोबर एक्सरे मशीन आहे जे डिजिटल आहे आणि म्हणून इमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या सेवा त्याची तपासणी आणि लहान बाळाला काही अबनॉर्मॅलिटी आहे का त्याची तपासणी आणि रक्ताच्या सगळ्या तपासण्या हा तो इथं करणार आहे. मला असं वाटतं की तपासण्यासाठी असलेलं हे स्वयंपूर्ण असं हे केंद्र त्यांनी उभं केलं आहे आणि म्हणून इथल्या लोकांची जे आहे ते अतिशय चांगली सोय झाली आहे की ज्याच्यामुळं आपलं आता पाहतो आहे की कुणाचं लिपिड प्रोफाईल वाढलं आहे, कुणाचं काही लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, कुणाचा किडनीचा प्रॉब्लेम आहे, हृदयाचा प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या लोकांना किंवा थायरॉईड आहे सगळ्यांना येऊन त्यांची स्वतःची तपासणी करून घेता येईल. आणि मी सर्वांनाही सांगेल की ज्यांचं 40 वर्षाचं वय झालं आहे त्या सर्वांनी आपल्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे आणि आपल्यावर काही आजार असेल तर योग्य वेळी उपचार केलं तर आपलं आयुष्य पुढे वाढत जातं. आणि म्हणून जसं पाश्चिमात्य देशात करतात की आपल्या तपासण्या करून घेत असतात तसं नियमितपणे लोकांनी पण तपासण्या करून घ्याव्या आणि हे सेंटर मला असं वाटतं खूप फायद्याचं ठरेल. कळंबोली म्हणजे पूर्वी एक ओळख होती की इथे सुविधा, पायाभूत सुविधा असतील किंवा इतर आरोग्याच्या सुविधा कोणत्याही असतील याची प्रचंड वानवा आणि गैरसोय अशी ही ओळख ही फेकून देत या इथे कळंबोली आता काट टाकायला लागलेली आहे. चांगल्या स्वरूपाच्या अशा सुविधा इथे उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत आणि खरोखरच सांगता इथे कोणत्याही स्तरावरील कोणत्याही थरामधील तो नागरिक असेल त्याला कळंबोलीला राहायला आवडेल अशा स्वरूपाच्या सुविधा ह्या इथे डेव्हलप व्हायला लागलेल्या आहेत. आज या इथे समीराच्या रूपाने या इथं अतिशय चांगल्या स्वरूपाच्या असे डायग्नॉस्टिक सुविधा उपलब्ध असलेलं असं केंद्र या इथे आज चालू होत आहे. डॉक्टर संतोष वाकचौरे यांचं हे सातवं केंद्र आहे आणि खरोखरच त्यांच्या सुविधेच्यामुळे कळंबोलीमध्ये या इथे MGM सारखे अनेक केंद्र इथे होतेच आणखीन सांगा समीराच्यामुळे अतिशय चांगल्या स्वरूपाच्या अशा लॅब या इथे आता विकसित होत आहेत आणि त्याचा फायदा हा कळंबोली आणि ओव्हरऑल पनवेलला त्याचा होऊ शकेल आणि खरोखरच एक पनवेल महानगरपालिकेबद्दलचं एक चांगलं असं चित्र हे आता समोर येत आहे. हे पाहून मला खरोखर मी डॉक्टर संतोष वाकचौरे यांचं मी अभिनंदन करेल. अतिशय चांगल्या स्वरूपाचं असं केंद्र टाकलं. मला खरोखर प्रश्न पडला की पीटर इंग्लंड हा शॉप हा बाजूचा आहे का हाच आहे, एवढा उत्तम स्वरूपाचा असं इथे इंटिरियर केलेला आहे आणि सर ज्या प्रकारे लहाने सर ज्या प्रकारे सांगतायत त्याच प्रकारे सांगतात त्यांच्या या इथे सुविधांचा दर्जा हा सुद्धा चांगल्या स्वरूपाचा असणार आहे असा मला इथे विश्वास वाटतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या रायगड जिल्ह्यामधली आणि पनवेल तालुक्यामधली ही फर्स्ट एनेबल ॲक्रेडिटेड लॅबोरेटरी आहे, त्यामुळं नक्कीच आपल्या लॅबचा जो काही दर्जा आहे म्हणजे टेस्टचे रिपोर्ट जे असतील वगैरे ते अतिशय दर्जेदार मिळणार आहेत आणि पनवेलकर वासियांना किंवा पनवेल महानगरपालिकेतले जेवढे नागरिक आहेत त्यांना एकदम अत्याधुनिक सुविधा आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. सोनोग्राफी, 2D इको, PFT, ऑडिओमेट्री, EEG, ECG, TMT किंवा एक्सरे असेल या सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही इकडे उपलब्ध केलेल्या आहेत. आणि तुम्हाला मला सांगू इच्छितो की पनवेलपासून ते इकडे खारघरपर्यंत म्हणजे असा कोणता एरिया नाही की जिकडे आपली ब्रांच नाही आहे, त्यामुळे पूर्ण पनवेल महानगरपालिकेचा एरिया आपण चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. आणि आपण नुकतीच एक शुगर कार्डची एक ऑफर लॉन्च केलेली आहे, त्याच्यामध्ये सर आम्ही 500 रुपये एकदा नागरिकांकडून भरून घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांना आयुष्यभर मोफत शुगर तपासणी करून देतो. म्हणजे त्यांना एखादा डायबेटिक रुग्ण असेल तर त्यांना एकदा 500 रुपये भरायचे आहे आणि त्यानंतर पूर्ण निश्चित होऊन जायचं आहे.
कारण बऱ्याच वेळा आता आपला हा एरिया बघतो आपण, काही गरीब नागरिक असतात किंवा त्यांना बऱ्याच वेळा टेस्ट करण्यासाठी ते विचार करतात, परंतु त्यांनी 500 रुपये भरल्यानंतर त्यांना आयुष्यभर परत पैसे आहेत की नाही हा विचार करण्याची गरज लागणार नाही. त्यांना पूर्णपणे आम्ही सगळ्या आमच्या 7 ब्रांचमध्ये शुगर टेस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट करून देणार. महिन्यामध्ये 1 किंवा 2 वेळा केला किंवा किती वेळा केलं तर आम्ही ती फ्री ऑफ कॉस्ट करून देणार आहोत.